नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी. आज आपण परत सूरज वॉटर पार्कच्या जस्ट ऑपोजिट साईडला रोझा बेला नावाचं एक हायराईज सिंगल टॉवर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. तर इथे मी तुम्हाला 3 BHK फ्लॅट दाखवणार आहे. फ्लॅट रिसेलचा असणार आहे. ही त्या फ्लॅटची असणारी प्रशस्तानी अशी मोठी बाल्कनी आहे. तुम्ही बघू शकता, हे फ्रीज ठेवल्यानंतर ह्या साईडला पण जागा आहे, त्या साईडला पण जागा आहे. आणि बाल्कनीत ज्यावेळेला आपण येणार आहात, त्यावेळेला तुम्हाला हा सूरज वॉटर पार्कचा पूर्णपणे ग्रीन आणि हा फॉग व्ह्यू प्रॉपरली तुम्हाला धुकं पडलेलं जाणवेल अशा पद्धतीचा हा व्ह्यू असणार आहे. अधिक वाघबीळ मेट्रो स्टेशनपासून तुमचं हे घर अगदी 3 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे. इथे सगळ्या सुखसुविधा आहेत, म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम. आणि आता हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर हा हॉल आणि किचन, याच्यात ओपन किचन ठेवलेलं आहे. प्रशस्त असं मोठं किचन असणार आहे आणि ओपन असणार आहे. आणि याची जी बाहेर जाताना नॉर्थ फेसिंगचा हा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही बाहेर पडणार असणार ह्या घरामध्ये तर तुम्ही नॉर्थमध्ये बाहेर पडता, आणि ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये येणार आहात तर ते साऊथ फेसिंगचा फ्लॅट असणार आहे. आतमध्ये आल्या गेल्यानंतर साऊथ आहे, बाहेर पडल्यानंतर नॉर्थ आहे. फुल्ली फर्निश असणारं हे घर असणार आहे. ज्यावेळेला तुम्ही एंट्री करता सेफ्टी डोर, सेफ्टी डोरनंतर हा तुमचा असणारा सोफा वगैरे, त्याच्यानंतर हे फ्रीज, त्याच्यानंतर हे TV युनिट, आणि हे असणारं ह्या साईडचं परत मॉड्युलर किचन. हे मॉड्युलर किचन आहे. किचन हे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे ओपन आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी ह्या फ्लॅटमध्ये आलेली आहे. हा जो फ्लॅट आहे, ह्याचा जो कार्पेट एरिया आहे, हा कार्पेट साधारणतः 1000 कार्पेट हा फ्लॅट असणार आहे. ह्या साईडला आलात तर डायनिंग स्पेस आहे. ह्या फ्लॅटमध्ये ना फर्निचर तेवढं एकदम वाव नाही आहे, पण फर्निचर आहे. जर तुम्हाला ते वापरायचं असेल तर वापरा, अदरवाईज नाही वापरलं तर चालेल. पण फॉल सिलिंगचं वगैरे सगळं काम, इंटेरियर डेकोरेशनचे सगळे कामं केलेले आहेत. आणि सर्वप्रथम आपल्याला हा बेडरूम येतो, तो बेडरूम तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचा हा मोठा, याच्यासहित वॉलड्रॉप, बेड, AC सहित, आणि वरती फॉल सिलिंग केलेलं हा बेडरूम आहे. पूर्ण फ्लॅटमध्ये फॉल सिलिंग केलेलं आहे. आणि हे असणारं तुमचं प्रशस्त आणि मोठं असणारं बाथरूम असणार आहे. ह्याला एक ड्राय बाल्कनी पण ह्या साईडला ऑलरेडी आहे. फ्लॅटचा जो व्ह्यू आहे, तो व्ह्यू जर तुम्ही ह्या बेडरूममधनं बघितला तर परत तुम्हाला घोडबंदर रोड दिसतो. छोटी परत इथं स्टँडिंग बाल्कनी आहे, घोडबंदर दिसतो. अधिक तुम्हाला इकडला सूरज वॉटर पार्क आणि येऊरचा हा पूर्णपणे डोंगर तुम्हाला 100% याच्यामधनं दिसेल. अशा पद्धतीचा ह्या फ्लॅटचा व्ह्यू आहे, हे एका बेडरूमचा. आता आपण सर्वप्रथम एक बेडरूम ऑलरेडी बघितलेला आहे, आणि ज्यावेळेला आपण त्या बेडरूमच्या बाहेर येऊ त्यावेळेला समोर इथं कॉमन बाथरूम असणार आहे. हे कॉमन बाथरूम किंवा वॉशरूम तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचं हे कॉमन वॉशरूम. फ्लॅटमध्ये पाऊस चाललेला आहे, पण कुठेही लिकेज जाणवत नाही आहे. पण ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला जर घ्यायचं ठरला तर ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला पेंटिंग वर्क नक्की करावं लागेल, कारण पेंटिंग इथे गरजेची आहे. परत हा जो तुमचा आहे, हे गेस्ट बेडरूम असणार आहे. ह्या गेस्ट बेडरूममध्ये आलात तर हा पण तसा रूम मोठाच आहे. फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे. आणि इकडे पण स्टँडिंग बाल्कनी येथे आहे, पण हा इंटरनल जे बाकीचं वाघबीळ आहे, त्या वाघबीळच्या काही बिल्डिंग्स आहेत. अशा पद्धतीचं हे तुमचं गेस्ट बेडरूम होतं. गेस्ट बेडरूमच्या आपण जस्ट बाहेर आल्यानंतर आपण मग आता शेवटचा आणि लास्टचा हा आपला बेडरूम आहे. तो बेडरूम तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये पण वॉलड्रॉप तुम्हाला दिलेला आहे. अधिक ह्या साईडला तुमचं बेड पण आहे, AC पण आहे, आणि फॉल सिलिंगचं काम पण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे आलो त्यांच्या वॉशरूममध्ये. वॉशरूम पण तुम्ही बघू शकता, मोठं आणि प्रशस्त असं परत हे वॉशरूम इथे असणार आहे. आणि ह्या साईडला गेलात तर तुम्हाला परत ड्राय स्पेस पण दिलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या बेडरूममध्ये येतो त्यावेळेला ह्या बेडरूममध्ये पण तुम्हाला इथे बाल्कनी दिलेली आहे. ही बाल्कनी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीची बाल्कनी आहे मोठी. आणि बाल्कनीमधनं जेव्हा आपण ह्या साईडला आपण बघणार तर परत तुम्हाला असणारा येऊरचा डोंगर आणि सूरज वॉटर पार्क ही आपल्याला ह्या फ्लॅटमधनं दिसतं. तुम्ही धुकं जे पडलेलं आहे ते तुम्हाला दिसतं. आज अशा पद्धतीचा हा आपण पावसाळ्यातला खरोखर हा असाच व्ह्यू असतो, तर तेच आपल्याला थोडक्यात दाखवायचं होतं. हा 3 BHK फ्लॅट तुम्हाला मी सांगितलेला आहे, वाघबीळ लोकेशनला हा फ्लॅट आहे. याची जी किंमत आहे, फुल्ली फर्निश असल्याकारणानं हे जे याचे मालक आहेत, 2 करोड 10 लाख रुपये याची किंमत आहे. त्यामुळे जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मात्र ह्या घरामध्ये आपल्याला थोडं पेंटिंग डेंटिंगचं वर्क 100% आहे, ते आपल्याला करायला लागलं. त्या जर ते सगळं करून नीटनेटकं झालं
तर मग हा फ्लॅट खूप सुंदर होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. तुम्हाला फ्लॅट कसा वाटला, माझं काही चुकतं आहे ते तुम्ही परत परत मला सांगितलं तरी खूप चांगलं वाटते, कारण मी त्यात मी सुधार करतो आहे. म्हणून तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.